क्रॉस रोड्स भाग एकवीस वेटरनं दाखवलेल्या टेबलकडे दोघंही गेले खरच तिथून बाहेरचा नजारा पाहण्यासारखा होता दोघांसाठीच टेबल असलं तरी जागेची कंजुशी केलेली नव्हती टेबल बऱ्यापैकी आईस्पेस होतं मध्यभागी फुलदाणीत गुलाबाची फुलं ठेवलेली होती गुलाबाच्या पार्श्वभूमीवर तिचा कॉन्ट्रास्ट कलरचा आकाशी रंगाचा ड्रेस आकाशी एवढ्या वेळानंतर आता त्याला ते स्ट्राईक झालं होतं त्याचा एकेकाळचा आवडता रंग मुक्ता वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस साड्या नेसे पण अमुक एक साडी आवडल्याचं त्यानं कधी सांगितलं नव्हतं आणि एवढ्या वर्षात त्याला आकाशी रंग आवडतो हेही तिला कधी सांगितल्याचं त्याला आठवत नव्हतं गाडी घेताना मात्र आकाशी रंग नव्हता पण जवळ जाणारा म्हणून निळा निवडला म्हणजे आपल्याला तो आवडतोय म्हणून घेतो असं काही त्याच्या डोक्यात नव्हतं गेल्या काही वर्षात आपण रंगांदळेत झालोय की काय अचानक शॉक ट्रीटमेंट देऊन एखादा आजार बरा व्हावा तसा आभाचा तो आकाशी ड्रेस बघून त्याला आज हे जाणवत होतं कसला विचार करतोयस आभानं विचारत घडलेल्या अनिशला अनिशकडे बघत विचारलं तुझा ड्रेस छान आहे आज मला धक्क्यावर धक्के बसत आहेत आभाने मनातल्या मनात विचार करत म्हटलं अनिशकडून हे सगळं अनपेक्षित होतं अनिशनं खिचा खिसा चाचपला आणि मुठीत काहीतरी पकडून ती त्याच्यासमोर धरली काय आहे तिनं विचारलं बघ तू चुगडून त्यानं तिला सांगितलं तिनं मूठ उघडली तर त्यात निमलेटची गोळी तिचे डोळे चमकले पण एकच तिनं विचारलं मी एकटीनेच सेलिब्रेट करू ही भेट तिनं दात्यानं लिमलेटची अर्धी गोळी तोडली आणि अर्धी त्याच्यासमोर धरली चालेल ना की मुक्ताचीच लागते या प्रश्नात विनोद होता असूया होती की काय हे तिलाही समजत नव्हतं त्यानं तिच्या हातातील अर्धी गोळी घेतली आणि तोंडात टाकली तिनं हातावर राहिलेला चुरा जिबेनं चाटला आणि टिश्यू पेपरने तो हात पुसला अगं सकाळी गंमतच झाली तो म्हणाला काय ते तिनं विचारलं अगं सकाळी नेहमीच्या कॅफेमध्ये बसलो होतो म्हटलं तुझ्याशी बोलावं बो, म्हणून हाय टाकलं कुठे मला तर काहीच मेसेज आला नाही ऐक तर तेच सांगतोय तो मेसेज गेला मुक्ताला तर ती म्हणते हाय आज काय रे हे मध्येच मग लक्षात आलं तिला मेसेज गेला मग काही नाही ग सहज म्हणून बाहेर आलो तर तुझा मेसेज काय टेलिपती आहे ना बर, काई देती हैस? मेनु समर काई मेनु समर ती म्हणाली बरं काय ऑर्डर देतेस मेनू कार्ड तिच्यासमोर सरकवत त्यानं विचारलं अरे मला काही नाही कळत तूच दे असं म्हणत तिनं मेनू कार्ड त्याच्यासमोर सरकवलं अगं मीही फारसा लंचला वगैरे बाहेर नाही जात कधी ऑफिसतर्फे लंच असला तर तिथे बुफे असतो हवं ते घेऊन खायचं बरं मी असं करतो वन बाय टू सूप सांगतो मसाला पापड एकच घेऊ रोट्या आणि त्याचं स्पेशल काय आहे ते बघून घेऊया मग हवा तर थोडा राईस त्यानं सगळाच मेनू सांगितला तिनं संमतीदर्शक मान हलवली वेटरला बोलावून त्यानं ऑर्डर दिली वृषभचा तिच्यातील इंटरेस्ट लवकरच संपुष्टात आला कदाचित पहिल्याच रात्री नंतर वर्ष सहा महिने कधीतरी गावातून शहरात बाहेर आल्यावर ते हॉटेलिंग करत मग हळूहळू बंद झालं वृषभला बरेचदा टूरवर जावं लागे त्यामुळे बाहेरचं खाऊन कंटाळ येतो हे एक कारण होतच शिवाय त्याला स्वतःच्या बुकेपलीकडे दुसऱ्याचं काहीतरी सोयसुतक नसे सगळ्याच बाबतीत आ कसला विचार करतेस अनिशनं तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत म्हटलं आ किती वर्षांनी ती ही हाक ऐकत होती तेव्हाही अनिशच्या आमध्ये त्याचं सगळं प्रेम उतरलेलं असे या आलीकडे त्यानं आपल्याशी कधी कसल्या रोमॅन्टिसिजमच्या कल्पना केलेल्या नसाव्यात वृषभचं तेव्हाचं ते खोटं प्रेम होतं हे सगळं तिला आता कळतंय तेव्हा ते खरंच वाटलं होतं तुला लिनलेटचं सरप्राईज नाही आवडलं अनिशनं विचारलं आवडलं ना पण आता मी सोडलंय लिमलेटच्या गोळ्या खाणं आज तुझं मन मोडायला नको म्हणून काटी पुन्हा नको आणूस हे नेमकं काय चाललंय तेच अनिशला कळेना बरं वृषभ कसा आहे काय म्हणतो मस्त आहे आमचा प्रेमविवाह ना सुखच सुख शिवाय घरी एवढा मोठा गोतावळा असताना इथे आमचा राजा राणीचा संसार वृषभ अधूनमधून बाहेर टूरवर असतो तेवढाच काय तो, ते तो विरह बाकी काय प्रेमच प्रेम येईल दोन तीन दिवसात घरी वेटरनं स्टार्टर आणून ठेवलं आणि टेबल मांडायला घेतलं त्याचं झाल्यावर तो गेला चल सूप घे अनिश म्हणाला तिनं सूपचा पहिला सीप घेतला आणि तिला ठसका लागला कावराबावरा झालेला अनिश खुर्चीवरनं उठला त्या गडबडीत त्याचं सूप अर्ध अधिक टेबलावरच सांडलं त्याची पर्वा न करता तो आभाच्या मागे उभा राहिला आणि तिच्या समोर टिश्यू धरला समोरच्या जारमधील पाणी ग्लासमध्ये ओटून तो तिच्या तोंडान लावला त्या एक दोन मिनिटात तिला ब्रह्मांड आठवलं वेटर धावत आला हे जरा आवरून घे अनिश म्हणाला एक लिंबू सोडा घेऊन ये मसाला पापड पार्सल कर रोटीबरोबरची जी भाजी आहे ती थोडी कमी स्पायसी कर आणि घेऊन ये आबा बघत होती अनिश पटपट निर्णय घेत होता अनिशचं हे रूप तिच्यासाठी सर्वथा नवीन होतं तिला बरं वाटलं आजही तिच्यासाठी तो तेवढाच कावरा वावरा झाला होता जेवढा काही वर्षांपूर्वी आपल्या पायाला काटा टोचल्यावर झाला होता ती प्रसन्न असली सॉरी ती म्हणाली तिला वाटलं या सगळ्याला आता कितीतरी उशीर झाला आहे मग विशेष बोलणं न होता त्याने शांतपणे लंच आवरला त्यानं बिल दिलं आणि नंतर त्यानं तिला पुन्हा सेंट्रल पार्कला आणून सोडलं घरी सोडू का त्यानं विचारलं नको जाईन ती म्हणाली बडीशेपेची चव बराच वेळ तिच्या जिभेवर रेंगाळत होती